मी भाग्यश्री ढोंगे पीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. पीडितेचा जबाब घेण्याबाबत मानसोपचार विभागाचा सल्ला, जबाबानंतरच घटनेची वास्तविकता येणार पुढे. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमाला नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात. एकूण 18,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नागपुरात ब्राह्मण समाजातर्फे धंतोली पोलीस स्टेशन येथे निवेदन. बाळू धानोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी. सविस्तर वृत्त. भंडारा बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, त्यामुळे मेडिकल रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेचा जबाब घेण्याबाबत मानसोपचार विभागाला सल्ला मागितला आहे, कारण या जबाबानंतरच घटनेची वास्तविकता पुढे येणार आहे. आधी पीडिता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. कुणीही भेटायला गेल्यावर ती रडायची, कुणाशी बोलतही नव्हती. त्यामुळे मेडिकलमधील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तिला समुपदेशातून आधार देण्याचा प्रयत्न करत होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने तिची प्रकृती आता सुधारत आहे. मात्र घटनेची सविस्तर माहिती कळावी म्हणून पोलिसांना तिचा जबाब हवा आहे. त्यासाठी डॉक्टरांनी ती मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का हे तपासण्यासाठी मानसोपचार विभागाला सल्ला मागितला आहे. होडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत एक इसम अवैधरित्या गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याला गांजा उपलब्ध करून देणाऱ्या आरोपीला देखील अटक केली आहे. तसेच त्याच्याकडचा संपूर्ण मुद्देमाल जप्त देखील केला आहे. मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे कायद्याचे तंतोतंत पालन करून आरोपी आकाश ताराचंद नंदनवार यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून 7 पुड्या, प्रत्येकी 7 ग्राम असा एकूण 49 ग्राम गांजा व रोख रक्कम 5,380 रुपये, एक मोबाईल फोन किंमत 5,000 रुपये, बजाज पल्सर मोटरसायकल ही जप्त करण्यात आली होती. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार धंतोली येथे राहणारा इसम संतोष मनोहर चुन्ने याने हा गांजा त्यास विक्रीकरिता उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार संतोष मनोहर चुन्ने याला देखील ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझळतीमध्ये 11 नग पुड्या मिळून आल्या, ज्याचे एकूण वजन 135 ग्राम होते. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 3,200 रुपयांचा गांजा, रोख रक्कम आणि एक मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांचा पुढील तपास सुरू आहे. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. भुजलीय उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय जातीराम बर्वे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भुजलीया उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. तर कहार समाज भुजलीया उत्सव समितीतर्फे शीतलामाता मंदिर कहारपुरा येथून राखी तलावापर्यंत भुजलीया मेळावा काढण्यात आला. यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. कहार भुजलीया समाज उत्सव समिती यांच्यातर्फे पुरातन काळापासून भुजलीया उत्सव साजरा करण्यात येत आहे. सुंदर वेशभूषा करून मिरवणूक काढण्यात आली हे विशेष. हा उत्सव 50 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो असे कहार समाज भुजलीया उत्सव समिती मुख्य संयोजक पीटी रघुवंशी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन मोनू रघुवंशी, वशिष्ठ ताकोत, आकाश अहिरकर, प्रकाश मोरेशिया, योगेश दूधबर्वे, विजय अहिरकर, छगन रघुवंशी, एकनाथ रघुवंशी, आकाश मोरेशिया, बबलू अहिरकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी प्रामुख्याने कहार समाज भुजलीया उत्सव समितीचे मुख्य संयोजक पीटी रघुवंशी, ताराचंद ताकोत, सिकंदर ताकोत, अशोक बर्वे, बबलू दूधबर्वे, पुष्पा बर्वे, निंबाजी अहिरकर, माणिक ताकोत आणि कहार समाज भुजलीया उत्सव समितीची समाज बांधव मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभागी झाले होते. नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत एक इसम अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा मारत आरोपीला अटक केली आहे. तर या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी रॉयल स्टॅग कंपनीची सिलबंद विदेशी दारू असा एकूण 18,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत आरोपी सुशील जयस्वाल हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त दारूबंदी आहे माहीत असताना सुद्धा विनापरवाना अवैधरित्या दारू विक्री करीत होता. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता रॉयल स्टॅग कंपनीची सिलबंद विदेशी दारू 81 बॉटल असा एकूण 18,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. तर या प्रकरणी न्यायालयातून PCR घेण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. 15 वर्षा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दारूबंदी असताना पोलिसांनी SC गुंडलवार, NPC चंद्रशेखर, PC स्वामी, PC आशिष
हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की रमणा मारुती परिसरातील सुशील मनोहर जयस्वाल पंचायत वर्ष राहणार रमणा मारुती याच्याकडे मद्याचा अवैध साठा आहे. या माहितीवरून त्यांनी सध्या ठिकाणी रेड केली असता त्याच्याकडे विदेशी दारू आर एस कंपनीची 81 लीग व दारू विक्रीचे 3,630 रुपयाचा 18,210 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडे मिळून आला. त्याच्यावर दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे. याआधी सुद्धा त्याच्यावर दारूबंदीचा एक गुन्हा दाखल आहे. तर हा अजून काय काम धंदे करतो काय सांगताय? हा एका दारूच्या दुकानात काम करतो. त्यांनी माल कुठून आणला होता आणि बंदी दिवस विकत होता सर? सदर बाबत आम्ही त्याचा PCR घेऊन तपास करण्याचा प्रयत्न केला असता मान्य न्यायालयाने त्याचा PCR नाकारला, त्यामुळे पुढील तपास करणं सुरू आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे मुंगसाची महाराज माऊली यांचे भव्य दिव्य असे मंदिर आहे. या माऊलीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून आदिवासी बांधवांसह इतर भाविकसुद्धा मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येत असतात. परंतु आज अध्यक्ष यांनी कोणालाही विश्वासात न घेता पेटी फोडून त्यामधील रोख रक्कम 4 ते 5 पोत्यांमध्ये दाबून भरल्याने मंदिराच्या परिसरामध्ये सचिव अध्यक्ष व सदस्यांची पेटी फोडण्याच्या कारणावर बाचाबाची झाली. अनेकांनी मुंगसाजी माऊलीला नवस कबूल केलेले असतात. अनेकांच्या इच्छा आकांक्षा मुंगसाजी महाराज माऊली त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होत असतात आणि काही भक्तांना साक्षात्कार देखील होत असल्यामुळे अनेक भाविक भक्त दानपेटीमध्ये गुप्तदान फार मोठ्या प्रमाणात दरवर्षी करीत असतात. परंतु आज मुंगसाजी महाराज माऊली येथे गुप्तदानाची पेटी अध्यक्ष यांनी कोणालाही विश्वासात न घेता पेटी फोडून त्यामधील रोख रक्कम 4 ते 5 पोत्यांमध्ये दाबून भरल्याने मंदिराच्या परिसरामध्ये सचिव अध्यक्ष व सदस्यांची पेटी फोडण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. अध्यक्ष साहेब, आपण पेटी ही कोणाला विचारून फोडली? आपण पेटी फोडत आहात याबाबत काही पूर्व सूचना दिल्या का? असे एक ना अनेक प्रश्न अध्यक्षांना विचारले. परंतु अध्यक्षांनी काहीही न बोलता स्तब्ध झाले. मुंगसाजी महाराज माऊली धामणगाव येथील पेटी फोडल्याबाबत मागील 5-10 वर्षांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी भाविक भक्तांनी केली आहे. VKB न्यूज साठी अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक नागरिकांनी 11 वाजता उभे राहून सामूहिक राष्ट्रगीत गायले. तसेच शहरातील अनेक किन्नरांनीही या उपक्रमात सहभागी होत शहरातील व्हरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उभे राहून सामूहिक राष्ट्रगीत म्हटले. याशिवाय शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात पोलीस जवानांनी सामूहिक राष्ट्रगान गायले. यावेळी पोलिसांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देखील देण्यात आल्या. काँग्रेसचे नेते व
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यातर्फे ब्राह्मण समाजावर टीका करताना शिवराळ भाषेचा उपयोग त्यांनी केलेला आहे. या विषयांच्या संदर्भात आज बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंतोली पोलीस स्टेशन यांना बाळू धानोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे. तर यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनमध्ये मागणी हीच आहे की एक चंद्रपूरचे खासदार आहे धानोरकर म्हणून, त्यांनी जे देवेंद्रजी आमचे जे नेते आहे त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केलं आहे 13 तारखेला रात्री जे त्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जे केलं आहे की बामणांच्या पोटी येऊन तुम्ही अगर याल तर तुमचं काहीतरी भलं इथे होऊ शकते. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्यासारखा साधारण कार्यकर्ता या भारतीय जनता युवा मोर्चा या भारतीय जनता पार्टीमध्ये जुळला आज मला किमान 10-12-15 वर्ष झाल्या. माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला त्यांनी कुठे इथपर्यंत आज नागपूर शहराची जबाबदारी दिली आहे आणि आज दलित समाजाच्या माणसाला त्यांनी म्हणजे दलित समाजाचे जे काही काम असतील किंवा काही असतील सर्वांचे एक नेते म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांना ओळखले जाते आणि या पद्धतीने अगर समजा कोणी बोलत असेल त्यांच्या विषयावर तर आम्ही एक कदापि भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहरातर्फे आम्ही खपून घेणार नाही आणि त्यांना प्रति जे उत्तर देणार आहे. आज आम्ही धंतोली पोलीस स्टेशनमध्ये PI साहेबांना रिक्वेस्ट केली आहे की पत्राद्वारे की बा जे काही त्यांनी बोलल्या त्याच्यावर कडक कारवाई करावी. आम्ही त्यांना हप्त्याभरांचं सांगितलं की हप्त्याभरात त्यांच्यावर कारवाई करावी, चौकशी करावी, त्याच्यावर जे निष्कर्ष निघन त्याच्यावर कारवाई करून त्यांच्यावर उचित कारवाई करावी. नाही तर त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा एक मोठा आंदोलन किंवा एक मोठा आक्रोश अगर झालं तर त्याची जबाबदारी स्वतः हे धानोरकर राहतील अशी मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो. मंगळवारला भिवापूर नगरपंचायत येथे आमदार राजू पारवे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. यामध्ये घरकुलाच्या स्थितीबद्दल माहिती घेतली. तसेच गावाअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ करावे हे आदेश देण्यात आले. 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत पाणी पुरवठा योजना भिवापूर शहरातील नागरिकांकरता सुरू करण्याची MGP यांनी ग्वाही दिली. शाळेच्या सुट्टीच्या वेळेवर शाळासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विस्तारित गावठाणाचे भूमी अभिलेखमध्ये घेण्याकरिता सुरुवात करण्याचे आदेश दिले. तसेच 1500 आत असलेल्या पट्ट्यांचे लवकरात लवकर मोजणी करून पट्टे तयार करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच नगरपंचायत कर्मचारी यांनी आपली कर्तव्य वेळेनुसार बजावण्याचे आदेश दिले. यावेळी प्रशासन व उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी सुषमा मांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप गुप्ता, माजी नगराध्यक्ष किरण नागरीकर, लव जनबंधू, माजी नगरसेविका मंजुषा समर्थ, माजी नगरसेवक कैलास कोमल्लीवार, शंकरलाल गुप्ता, शफी शेख, पुरुषोत्तम फाये, रमेश भजभुजे, रमेश बोराडे, विश्वनाथ वाघमारे, नितीन रघुशे, प्रमोद गोजे, किरण रामटेके, जयंता उमरेटकर, पत्रकार बंधू व मोठ्या संख्येने नागरिक व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.